नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आजच्या या बाजारभावाच्या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीरचे भाव नक्की कमी झाले आहेत का, झाले तर किती कमी झाले आहेत, कशामुळे कमी झाले आहेत आणि भाव वाढायला आणखीन किती दिवस लागतील याविषयी माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या, पुढील बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा। चला तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम बाजार समितींचे बाजारभाव पाहूयाचे, त्याच्यानंतर आपण पुढची चर्चा करूया। मित्रांनो, तुम्हाला जसं माहीत असेल की जुन्नरचे लिलाव हे सायंकाळी होतात, तर 29 तारखेला म्हणजेच काल सायंकाळी जे जुन्नरचे नारायणगावचे बाजारभाव होते ते प्रथम बघूया आपण। काल जुन्नरची आवक होती 1,18,100 जुड्या, कमीत कमी भाव होता 301 रुपये, कमीत कमी 2,001 रुपये, सरासरी 1,500 रुपये भाव होता। मित्रांनो, त्याच्यानंतर आजचे जे बाजार समिती आहेत, खेडचाकण बाजार समिती आवक आहे 23,500 नग, किमान दर 500, कमाल दर 1,000, सर्वसाधारण 750 रुपये। श्रीरामपूर बाजार समिती आवक आहे 2,900 नग, किमान दर 5, कमाल दर 10, सर्वसाधारण 7 रुपये। कळमेश्वर बाजार समिती आवक आहे 16 क्विंटल, किमान दर 4,555, कमाल दर 5,000, सर्वसाधारण 4,865 प्रति क्विंटल। पुणे बाजार समिती आवक आहे 1,47,620 नग, किमान दर 2, कमाल दर 8, सर्वसाधारण दर 5 रुपये। पुणे खडकी बाजार समिती आवक आहे 1,900 नग, किमान दर 7, कमाल दर 8, सर्वसाधारण 7 रुपये। पुणे पिंपरी बाजार समिती आवक आहे 2,050 नग, किमान दर 8 रुपये, कमाल दर 10 रुपये, सर्वसाधारण 9 रुपये। चांदवड बाजार समिती आवक आहे 3,98 नग, किमान 4, कमाल 7, सर्वसाधारण 6 रुपये दर आहे। भुसावळ बाजार समिती आवक आहे 14 क्विंटल, किमान दर 4, कमाल 4, सर्वसाधारण 4,000 रुपये प्रति क्विंटल। कामठी बाजार समिती आवक आहे 3 क्विंटल, किमान दर 3,000, कमाल दर 4,000, सर्वसाधारण 3,800 रुपये। रत्नागिरी बाजार समिती आवक आहे 5,000 नग, किमान दर 10, कमाल 13, सर्वसाधारण 11 रुपये। तर मित्रांनो, हे होते बाजार समितीचे बाजारभाव। तर बाजार जे कॅरेटचे बाजारभाव आहेत, साधारण मित्रांनो कॅरेटचे आजच्या डेटमध्ये बाजारभाव जे आहेत ते 150 रुपयेच्या आसपास प्रति कॅरेट भाव आहेत। तर मित्रांनो, हे भाव अचानक कसे काय पडले, कालपर्यंत 2,250 रुपये असणारा भाव आज एकदम कमी आला आहे। काही शेतकऱ्यांना व्यापारी 100 ते 150 रुपयापर्यंत भाव सांगत आहेत, तर साधारण 150 रुपये भाव आहेत। तर मित्रांनो, जे मध्यंतरी पाऊस चालू होता, तर पाऊस चालू असल्यामुळे जे बरेच कोथिंबीर काढायचे राहिलेल्या होत्या, तर सध्या पावसाने उघाड दिल्यामुळे कोथिंबीर जरा जास्त प्रमाणामध्ये आवक वाढलेली आहे आणि याच्यामुळे भाव थोडेसे कमी झाले, तेवढे पण कमी झालेले नाहीत भाव, आणि साधारण 2-3 दिवस थोडे कमी राहतील, त्याच्यानंतर भाव सुरळीत म्हणजेच थोडे आणखीन वाढतील। जे आता सध्या कालपर्यंत भाव चालू होते अशा प्रकारे भाव वाढतील। तर मित्रांनो, कोथिंबीरचे आत्ता अपडेट झाले, आत्तापर्यंत आपण बाजारभाव पाहिले आहेत, याच्या पुढे जे बाजार समित्या बाजारभाव अपडेट करतील त्यांचेसुद्धा बाजारभाव आपण आजच्याच एक संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत।